माहूर न्यायालय परिसरात सोमवारच्या रात्रीला लागलेली भीषण आग नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घेतलेल्या परिश्रमाने लवकरच शमली. न्यायालयालगतच्या भागात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग न्यायालयाच्या भिंतीपर्यंत येऊन भिडली होती. मुख्याधिकारी विद्या कदम यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्निशमन वाहनासह दल घटनास्थळी रवाना केले. जोराचा वारा सुटल्याने भीषण रूप धारण केलेल्या आगीत अनेक झाडी झुडपं जळून खाक झाले होते. सुमारे 1.5 तास अथक परिश्रम घेऊन अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. नगरसेवक इलियास बावाने, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनात गणेश जाधव, ज्योतिबा खडसे, अनिल धुंडवाल, प्रवीण शेंडे आदीच्या प्रयत्नाने लागलेली आग आटोक्यात आली. संजय घोगरेसह अन्वर खिच्ची, जयंत घिरे, विदर्भ न्यूज, माहूर.